अध्यक्षेमध्ये नगर विषयावर एक चर्चा करण्यासाठी मी उभा आहे. नांदेड जिल्हा हे मतदारसंघ उत्तरमधील आहे. महाराष्ट्राचे राज्य मुख्यमंत्री उद्धवजी साहेब बाळासाहेब ठाकरे व या विषयावरील महोदय मंत्री एकनाथभाई शिंदे नांदेड जिल्ह्याला शेतकऱ्यांसाठी अपेक्षित न्याय देतील ही मी अपेक्षा करतो. अध्यक्ष महोदय, नांदेड मनपाच्या वाडी हदीकरता तयार करण्यासाठी विकास आराखडा तयार केलेला आहे. त्या विकास आराखडा यासाठी एक अधिकारी नगररचनेने नगर विभागाने एक स्पेशल अधिकारी नेमला आहे. त्या अधिकाऱ्याने महापालिकेचा विश्वासात न घेता जनतेचा विश्वासघात केलेला आहे. अध्यक्ष महोदय, हे आराखडा 23 ऑगस्ट नगररचना अधिनियमानुसार उपसंचालक नगररचना विकास योजना हे प्रसिद्ध केलेलं आहे. अधिकारी ह्या मनपासाठी त्याने आरक्षण काही ठेवले नाही आणि या अधिकाऱ्याने खेळायचे मैदान बगीचाचे मैदान आणि हे फार मोठ्या प्रमाणात ठेवलेले आहे. अध्यक्ष महोदय, मी सांगू इच्छितो की हे विकास आराखडा पहिल्या 2004 विकास आराखडा तयार झालेला आहे. त्या विकास आराखड्यामध्ये अजून ते अंमलबजावणी झालेली नाही. ते अंमल आरक्षण रद्द होऊ नये या विकास झालेले आधी विकास आराखडा तयार करण्यासाठी आवश्यक झालेले आहे. त्यासाठी मनपाने 11/9/2019 सर्वसाधारण सभेमध्ये एक चर्चा करण्यासाठी विकास आराखडा रद्द केला. हे माझ्याकडे अध्यक्ष महोदय हे पुरावा आहे. महापालिकेनं विकास आराखडा रद्द केलेला आहे. त्याच्यानंतर अध्यक्ष महोदय, सांगू इच्छितो की विकास आराखडा हे अधिकाऱ्याने एक बिल्डर आणि पुढारीक मालकाच्या जमिनीवर संमती आरक्षण वगळण्यात आलेले आहे. अधिकाऱ्याने हे ग्रीन झोन करण्यात आलेले आराखडा हे मोठ्या आर्थिक व्यवहार झालेला आहे. या आराखडा मी असे इच्छितो की अध्यक्ष महोदय अशी घटना होऊ नये की शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. मी सुद्धा माझ्या महापालिकेमध्ये मी स्वतः अध्यक्षेमध्ये मी स्वतः आत्मदहन पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. हे मला माझ्या शेतकऱ्यासाठी न्याय भेटावा मी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, दुसरा माझा एक विषय आहे. एक नांदेड जिल्ह्यामधील शंकरराव चव्हाण विद्यालय दवाखाना हे नांदेड पासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. रुग्णांना सोयीस्कर नाही, त्याच्यासाठी जाण्यासाठी ते 200 रुपये भाडे लागत आहेत. त्यासाठी मला एक दवाखाना माझ्या मतदारसंघामध्ये उपलब्ध करून द्यावा. अध्यक्ष महोदय, ही विनंती करतो. माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.